सहन करणारा हा ब्राह्मण असूच शकत नाही हे त्यांनी ओळखले.
आणि असत्य बोलून ब्रह्मास्त्र विद्या मिळवल्याबद्दल त्याने मला शाप दिला. रणांगणावर ऐन निकराच्या क्षणी तुला तुझ्या ब्रह्मास्त्र विद्येचा विसर पडेल. भगवान परशुरामांच्या आश्रमात असताना चुकून एकदा माझ्या हातून एका गायीच्या वासराची हत्या झाली म्हणून एका ब्राह्मणाने दिलेला आणखी एक शाप. ऐन युद्धात पृथ्वी तुझ्या रथाचे चाक गळले. या दोन्ही शापांनी आपला कार्यभाग साधला तो एकदमच. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तेही अर्जुनाचा वध करण्याची संधी आलेली असताना कुरुक्षेत्रावर होऊ घातलेल्या घोर रणसंग्रामाची घोषणा झाली आणि माता कुंती आपल्या पुत्रांच्या जीवितांच्या चिंतेने व्यथित झाली. ती माझ्याजवळ आली. त्यावेळेस पहिल्यांदा तिने माझा पुत्र म्हणून स्वीकार केला. पण तेही केवळ आपल्या पुत्रांना जीवनदान देण्याकरता. माते काय केले असेल पण तरीही मी मातेला वचन दिलं, काहीही झालं तरी तुझे पाच पुत्र जिवंत राहतील. एक अर्जुन तरी किंवा एक कर्ण तरी. प्रत्यक्ष इंद्रदेवाला आपल्या पुत्राचे अर्जुनाचे रक्षण करण्याकरता माझ्याकडे ब्राह्मण याचक बनून घ्यावं लागेल. जोपर्यंत माझी ही अभेद्य कवच कुंडला माझ्याजवळ आहेत तोपर्यंत मी अर्जुनाकडून पराजित होऊ शकत नाही हे ओळखून तो देवेंद्र ब्राह्मण म्हणून माझ्याकडे आला आणि माझ्या कवच कुंडलांचे दान घेऊन आयुष्यभर एक शापित जीवन जगणारा हा कर्ण मनातून कायम एकाकीच राहिले. महारथी, महापराक्रमी, महादानी अशी भूषणे मिळवून सुद्धा आपल्या मनातील न्यूनगंडाला लपवण्यासाठी महत्वाकांक्षांचे डोंगर रचतात. या महत्वाकांक्षांनी कधी अहंकाराचे रूप घेतले ते त्यालाही कळलं नाही. आणि हा अहंकार जपता जपताच एक दिवस संपून गेला. सूर्यपुत्राचा अंत झाला, एका सूर्याचा अस्त झाला, एका सूर्याचा अस्त झाला.